साईराम भावांनो सकाळ झाली आणि रात्री मी ब्लॉगच एंड नाही केला, झोपून गेलो. आता आम्ही सिंगर घाट पार केलंय, उद्याचं पण जास्त आहे आणि काल पण किती आम्ही चाललेलो, रात्रीचा फक्त रात्रीचा 24 किलोमीटर होता, आजचा सकाळचा 20. मग त्यानंतर खूप चालायला लागेल मला. सायराम अनिकेत आणि विक्की आपल्यासोबत चालतात आणि आज 7वा दिवस आहे आज. आणि विक्की आणि अनिकेत हिरे भाऊ आमचे सर्वांचे लाडके, एकमेव बंधू अनिकेत हिरे आमचे सर्वांचे लाडके आणि निक्की भाई धुवं कसे निघतात यांची जर तुम्हाला माहिती आहे, तारीफ करायची काही गरज नाही, यांची गरज माझ्या खास मित्र की कांबळे. चला जाऊ पुढे. मंदिराच्या दाराला भक्ताच फकीर आला, मंदिराच्या दाराला भक्ताच फकीर आला, झाला आनंद माणसाला, झाला आनंद माणसाला. साईराम भावांनो खूप म्हणजे चार्जिंग नव्हती मोबाईल आहेत. मग आता आम्ही शिर्डी इथून 25 ते 30 किलोमीटर आहे, आता चार्जिंग काहीच नव्हती, आता थोडी चार्जिंग लावली आहे, थोडी चार्जिंग झाली आहे, आता त्यानंतर व्लॉग सुरू केलं आहे. दुपारपर्यंत काहीच चार्जिंग नव्हती, आम्ही खूप थकलेलो होतो तसं पण. आणि आता DJ वाजतोय फुल DJ, मग मी तुम्हाला दाखवतो. चला हे बघा फुल DJ चालू आहे, DJ एकदम रावस. आमचा राहते हा हा DJ ची एवढी लोक आहे. ही आमची पालखी चांदीची पालखी आहे द्वारका माई. चार्जिंग आता पण नाही, मी डायरेक्ट स्टॉप वर गेल्यावर तुम्हाला सांगतो काय काय झालंय काय नाही. साईराम भावांनो आता आम्ही रात्री स्पॉटवर पोचले, आता वाजले 12:15. आता खूप थंडी येतं, आता भजन चालू आहे मागच्या वर्षी आणि परत भजन चालू आहे. मग भजनच्या इथं जाऊ आणि थोडंफार जेवण करू, भेटतो तुम्हाला. सगळे येऊन झोपले पण इथं सगळे झोपले आता आणि आतमध्ये भजन चालू आहे. पहिले जेऊ मग त्यानंतर भजनला जाऊ, पूर्ण भजन बघू, कारण की आज हा 7वा दिवस आहे म्हणून चांगलं नाही वाटत आहे.